महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या संदर्भामधलं एक पत्र हे महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की युरोपियन देशांच्या उदाहरणावरून आपल्याकडे दुसरी लाट येण्याची शक्यता ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आहे असं दिसून येत आहे. दुसरी लाट जर महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने काय काय करावं, महानगरपालिका, जिल्हा यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांनी कशा प्रकारे या लाटेचा सामना करावा यासाठी काही सूचना देखील आरोग्य विभागाने दिलेली आहेत. यातली सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये COVID-19 टेस्ट करणाऱ्या ज्या लॅब आहेत, ज्या प्रयोगशाळा आहेत, त्या सक्षम करा असं आरोग्य विभागाने म्हटलेलं आहे. त्याचसोबत एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर दिवशी दर 10 लाख लोकसंख्येमागे 140 लोकांच्या तपासण्या करण्यात याव्यात अशी सूचना आरोग्य विभागाने महाराष्ट्रातल्या विविध आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 4 महिने थंडीचे आहेत आणि ह्या थंडीच्या महिन्यांमध्ये फ्लू म्हणजेच ज्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो ह्याची शक्यता जास्त असते आणि मोठ्या संख्येने फ्लूचे रुग्ण आपल्याला आढळून येतात. आणि आपल्याला माहिती आहे फ्लूची सिम्प्टम्स म्हणजेच लक्षणं आणि COVID-19 सिम्प्टम्स म्हणजेच लक्षणं ही सारखी आहेत आणि त्याचमुळे राज्य सरकारने सूचना खासगी डॉक्टरांना पण केलेली आहे, त्याचसोबत सरकारी डॉक्टरांना पण केलेली आहे की फ्लू सदृश रुग्ण जर आढळला तर त्याची लक्षणं काय आहेत ही तातडीने पाहून तुम्ही सरकारी यंत्रणेला माहिती द्या आणि त्याचसोबत फीवर क्लिनिक म्हणजे ताप सदृश आजारांचे याच्यासाठी जे क्लिनिक उभारलेले आहेत ह्या क्लिनिकची संख्या वाढवण्यात यावी जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फ्लूचे रुग्ण किती आहेत याची माहिती मिळेल. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जनसंपर्क. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सध्या लॉकडाऊनमधनं बाहेर आलेलो आहोत, अनलॉक एक एक गोष्ट करत जातोय, त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढतोय. दिवाळीसारख्या सणांमध्ये लोक एकमेकांच्या घरी जातील, बाजारपेठांमध्ये झुंबड उडालेली आहे, लोक रस्त्यावरती बाहेर पडतायत आणि खरेदी करतायत, आपल्या कामाला जातायत, त्यामुळे एकमेकांचा संपर्क जास्त आहे आणि त्यामुळे संपर्क जास्त असणाऱ्यांची तपासणी आणि सर्वेक्षण हे एक महत्त्वाचं आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे. त्यामध्ये जास्त संपर्क कोणाचा येतो तर छोटे व्यावसायिक आहेत, त्याच्यामध्ये किराणा दुकानदार येतील, त्याच्यामध्ये दूध व्यावसायिक येतील, त्याच्यामध्ये पेपरवाले येतील, त्याच्यामध्ये हॉटेल मालक येतील, त्याचसोबत घरगुती सेवा पुरवणारे व्यक्ती असतील, सार्वजनिक वाहतुकीतील लोक असतील, त्याचसोबत वेगवेगळे काम करणारे मजूर असतील, हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे सिक्युरिटी गार्ड्स असतील, यांची तुम्ही वारंवार चाचणी केली पाहिजे आणि तपासणी केली पाहिजे असं आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे. कारण आरोग्य विभागाच्या मते हे सुपर स्प्रेडर्स आहेत आणि ह्या सुपर स्प्रेडर्सवरतीच आपल्याला नियंत्रण मिळवायचं जेणेकरून संसर्ग हा लोकांमध्ये पसरणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील हेच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये फ्लू सदृश आजारासंदर्भामध्ये खासगी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना आम्ही काही सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि फीवर क्लिनिक्सची संख्या आम्ही वाढवतोच आहे. त्याचसोबत कोमॉर्बिड क्लिनिक सुरू करा अशी देखील एक सूचना आरोग्य विभागाने केलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की COVID-19 ज्यांना कोमॉर्बिड आहेत किंवा इतर आजार आहेत त्यांनाच सगळ्यात धोका जास्त आहे, त्यामुळे 60 वर्षावरील व्यक्तीने बाहेर पडू नये आणि कोमॉर्बिड व्यक्तींसाठी समुपदेशन आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कोमॉर्बिड क्लिनिक उभारा अशी देखील सूचना करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अनलॉकमध्ये आपण कामासाठी बाहेर पडताना काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि ह्याचसोबत आपल्या हात स्वच्छ धूत राहणं, हायजीन सांभाळणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता आणि भीती वर्तवल्यानंतर आरोग्य विभाग देखील आता सतर्क झालेला आहे आणि ही सतर्कता जर केसेस वाढल्या COVID-19 तर काय काय करायला पाहिजे या संदर्भात देखील त्यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने काय मार्गदर्शक सूचना दिल्या याची माहिती आम्ही तुम्हाला दिली. मात्र सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आणि एकंदरीत स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे.